नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह टीचर या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, यापूर्वी आपण फोर्थ स्टँडर्ड सेमी इंग्रजी गणित मधील काही घटकांचा अभ्यास केलेला आहे। त्याचे व्हिडिओज आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळतील, तिथे जाऊन त्या लिंकवर क्लिक करा आणि ते व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण फोर्थ स्टँडर्ड इंग्रजी मधील काही घटकांचा अभ्यास आपण इथे करणार आहोत। आणि हा अभ्यास करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं जे टेक्स्टबुक आहे ते ओपन करून ठेवायचं आहे। आणि त्याचबरोबर मी काही ऍक्टिव्हिटीज सांगणार आहे, काही कृती करून घेणार आहे, त्या देखील तुम्ही व्हिडिओ चालू असताना पूर्ण करायचे आहेत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राइब करा। चला तर लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। ओके फ्रेंड्स, ओपन युअर इंग्लिश टेक्स्टबुक पेज नंबर 49 अँड नेम ऑफ द टॉपिक इज वर्ल्ड बिल्डिंग। वर्ल्ड बिल्डिंग मीन्स शब्द तयार करणे। नाव लेट्स सी द इन्स्ट्रक्शन व्हॉट इज गिवन हिअर। इन्स्ट्रक्शन बघूया आता। यूज द लेटर्स टू मेक वर्ड्स, अक्षरे वापरून शब्द बनवा। ओके सी हियर, यू कॅन सी फाईव्ह टेबल्स आर गिवन हियर अँड इन दीज फाईव्ह टेबल्स सम लेटर्स आर देअर। याच्यामध्ये काही इंग्रजी अल्फाबेट्स दिलेले आहेत, अक्षरं दिलेले आहेत। अँड यू कॅन सी हियर इन एव्हरी टेबल देर इज अ ओवेल ॲट द मिडल। या प्रत्येक टेबल्समध्ये आपल्याला इथे प्रत्येक टेबलच्या मध्यभागी ओवेल्स पाहायला मिळतात, स्वर पाहायला मिळतात, जे इंग्रजीचे स्वर आहेत, पाच आहेत ते, ए आय ई ओ यू। नाव वॉट वी हॅव टू डू हियर्स, म्हणजे आता आपल्याला इथे काय करायचं आहे बघा। तर वी हॅव टू यूज दीज लेटर्स and we have to make words, two letter words, three letter words, four letter words, five letter words। अशा पद्धतीने आपल्याला हे अक्षरे वापरून आणि हा जो मिडलमध्ये हा जो ओवेल दिलेला आहे, स्वर दिलेला आहे, त्याचा यूज करून आपल्याला इथे जास्तीत जास्त वर्ड्स बनवायचे आहेत। मग दोन अक्षरी वर्ड्स आपण बनवू शकता, तीन अक्षरी, चार अक्षरी, पाच अक्षरी, अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे पॉसिबल होतात तेवढे वर्ड्स, मॅक्सिमम वर्ड्स इथे आपल्याला बनवायचे आहेत। ओके लेट्स सी वन एक्झाम्पल हियर। ओके दिस इज द फर्स्ट टेबल अँड इन द टेबल देर इज अ मिडल लेटर इज ए। मीन्स वी हॅव टू मेक वर्ड्स युझिंग ए। आता हे जे ए आहे अक्षर, त्याचा यूज करून आपल्याला इथे वर्ड्स बनवायचे आहेत। ओके सो लेट्स स्टार्ट फ्रॉम टू लेटर वर्ड्स। आता आपण दोन अक्षरी शब्दांकडे अजून सुरुवात करूया। बघा ए पासून सुरुवात करूया, ए टी, आय राईट हिअर ए टी ॲट। अँड वन थिंग यू हॅव टू रिमेंबर, यू हॅव टू मेक मिनिंगफुल वर्ड, दिस इज इम्पॉर्टंट। म्हणजे तुम्ही मिनिंगफुल वर्ड, अर्थपूर्ण शब्दच बनवला पाहिजे, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे। ए टी ॲट। नाव सी ए डी, नो ए एम एम, दिस इज अ वर्ड ए एम एम। नेक्स्ट वन ए बी, नो ए पी ए सी ए एस, ॲज ए एस, ॲज ॲज इज अ वर्ड, ॲज हा वर्ड कम्पॅरिझनसाठी वापरला जातो, तुलना करण्यासाठी ॲज। तर अशा पद्धतीने मला थ्री मिनिंगफुल वर्ड्स मिळाले आहेत टू डिजिट टू लेटर्सचे। आता आपण थ्री लेटर वर्ड्स बघूया इथे। लेट्स स्टार्ट फ्रॉम टी, या टीपासून सुरुवात करूया। टी ए एस, टी ए एस, टॅस, नो वर्ड इज नॉट देअर। टी ए सी, नो टी ए पी, टॅप, आय राईट हिअर टी ए पी टॅप। टॅप मीन्स आपला जो नळ असतो, चावी, त्याला टॅप म्हणतात। नेक्स्ट टी ए बी, टॅप, दिस इज अ वन वर्ड टी ए बी। टी ए एम, नो टी ए डी, नो टी ए एन, टॅन। टॅन इज अ वन ऑफ द मॅथमॅटिकल वर्ड आहे, पण आपण तो घ्यायला नको, आपल्याला जेवढे फॅमिलियर वर्ड्स आहेत तेवढेच आपण इथे घेऊया। ओके आता एस करून जाऊया आपण, एस ए टी, सॅट, आल राईट हिअर डाऊन एस ए टी सॅट। सॅट इज अ पास्ट पार्टिसिपल, भूतकाळी शब्द आहे तो, सॅट म्हणजे बसला। नेक्स्ट एस ए एन, एस ए एन, नो एस ए डी सॅट, आल राईट हिअर एस ए डी सॅट। एस ए एम सॅम, एस ए बी, नो एस ए पी नाही आहे, एस ए सी नाही आहे। आता आपण या सी कडून स्टार्ट करूया, सी ए टी, सी ए टी, सी ए एन कॅन, कॅट कॅन, सी ए डी कॅड, सी ए एम, सी ए बी कॅब, सी ए पी कॅब। आपण आपले फॅमिलियर वर्ड्सच घेऊया जे आपल्याला माहिती आहेत तेवढे, सी ए पी कॅब। ओके नाव पी पासून बघूया, पी ए सी, पी ए टी, पी ए टी इज पॉसिबल हिअर, पी ए टी। नेक्स्ट इज पी ए एन, पॅन, पी ए एन पॅन। तर अशा पद्धतीनं यू कॅन मेक वर्ड्स। नाव आता काही फोर लेटर किंवा फाईव्ह लेटर वर्ड्स होतात का, आपण इथे बघा। आता इथे मी बनवणार नाही, उरलेले जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा जे वर्ड्स आहेत ते तुम्ही कम्प्लीट करायचे आहेत, बाकीचे सर्व टेबल्सचे आणि याचे देखील। आता इथे बघा, पी ए एन टी, पॅन्ट, असा एक शब्द तयार झालेला आहे आपला फोर लेटर वर्ड्सवाला। सी ए
एनटी नाही आहे. कांट हा शब्द कॅनॉट असतो पण त्याला जे ॲपोस्ट्रॉफी देऊन कांट केला जातो पण हा शब्द इथे बनत नाही. किंवा असा होतो बघा बी ए एन डी हा एक शब्द तयार होतो, बी ए एन डी असा एक शब्द तयार होतो. एस ए एन डी सँड, सँड मीन्स वाळू, हा देखील शब्द इथं तयार होतो. फाईव्ह लेटर वर्ड्स देखील इथे काय बनतात बघा, एस टी ए एन डी स्टँड, एस टी ए एन डी अशा पद्धतीनं फाईव्ह लेटर वर्ड्स देखील इथे तयार होतो. सो अशा पद्धतीनं यू कॅन मेक मेनी मेनी मिनिंगफुल वर्ड्स, मॅक्सिमम मिनिंगफुल वर्ड्स, खूप मिनिंगफुल वर्ड्स तुम्ही इथे बनवू शकताय. तर अशा पद्धतीने उरलेले जे टेबल्स आहेत आपले त्याचा वापर करून तुम्ही हे वर्ड्स इथे कम्प्लीट करायचे आहेत. ओके, तर अशा पद्धतीनं आपण हे जे टेबल्स आहेत फाईव्ह टेबल्स, आता याच्यापूर्वी जे आपण वर्ड्स बिल्डिंग बघितलेले आहेत तसे वर्ड बिल्डिंग प्रत्येक टेबल्सचे तुम्ही करायचे आहेत. इथे आयचा यूज करायचा आहे, इथे ई ओ आणि यू जास्तीत जास्त शब्द आपल्याला बनवायचे आहेत, मॅक्सिमम वर्ड्स बनवायचे आहेत. आणि किती वर्ड्स बनवताय ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये टाका की मी 25 बनवले, 30 बनवले, 40 बनवले, मॅक्सिमम वर्ड्स तुम्ही इथे बनवायचे आहेत.